मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात लाखो रुपयांचा अम्ब्युलन्स घोटाळा उघडकीस आलाय अधिवेशनावेळी उपोषण करण्याचा संघर्ष सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महेश कांबळे यांनी इशारा देखील दिलाय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात लाखो रुपयांचा अँब्युलन्स घोटाळा उघडकीस आला माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय माजी अधिष्ठाता श्रीमती पल्लवी सापळे यांनी शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पल्लवी सापळे यांनी त्यांची आई डॉक्टर सुप्रिया सापळे यांच्यातर्फे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या रक्तपेढीला भेट दिल्याचं जाहीर केलं याबाबत कार्यक्रम देखील घेतला प्रत्यक्षात मात्र मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खात्यातूनच तेरा लाख रुपये खर्च करून अँब्युलन्स विकत घेतली आहे शासनाची फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी सुद्धा झालेली आहे मात्र अद्याप कारवाई झाली नाही तात्काळ कारवाई जर झाली नाही तर अधिवेशनावेळी मुंबई इथं उपोषण करण्याचा संघर्ष सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रितेन आसर यांनी असा इशारा दिलेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे सन दोन हजार अठरा साली वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून डॉक्टर सु पल्लवी सापळे या कार्यरत होत्या आणि त्यावेळेला त्यांनी सापळे परिवाराच्या व वतीनं जी काही ॲम्ब्युलन्स रक्तपेढीला दान दिली असं दाखवण्यात आलं पण पल्लवी सापळे यांनी अधिष्ठाता पदाचा गैरवापर करून महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही आपल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या ब्लड बँकेच्या खात्यावरून तेरा लाख दोन हजार रुपये अमित ऑटोमोबाईल्स या कंपनीला पाठवून त्यांच्याकडून अँब्युलन्स खरेदी घेतली व भला मोठा कार्यक्रम करून दाखवला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये की सापळे परिवाराच्या वतीनं आम्ही शासकीय रुग्णालयाला ही अँब्युलन्स दान करत आहोत गेले वर्ष दीड वर्ष मी व माझे सहकारी मित्र प्रितेन आसर आम्ही माहिती अधिकारात पूर्ण माहिती घेतली त्यावेळेला आम्हाला असं निष्पन्न झालं की डॉक्टर पल्लवी सापळे यांनी स्वतःच्या अधिष्ठाता पदाचा गैरवापर करून ही ॲम्ब्युलन्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या नावावर असताना व ह्याचं पैसेसुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खात्यावरून वर्ग झालेला असताना अशा पद्धतीनं बेकायदेशीरित्या आपण दानशूर आहोत असं दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे आणि जी बनावटगिरी केलेली आहे त्यामुळं वैद्यकीय अधिष्ठाता ज्या होत्या पल्लवी सापळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही करण्यासाठी आज प्रेस घेतलेली आहे मला असं म्हणायचं आहे की तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री जे गिरीश महाजन होते त्यांच्या वेळेला हे प्रकरण चौकशीसाठी घेतलेलं होतं चौकशी झाली चौकशीत दोषी निष्पन्न झाल्या पल्लवी सापळे तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता हे प्रकरण दडपून ठेवलं पण भाजपची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता आली त्यानंतर अमितजी देशमुख सध्या वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत पण वैद्य अमितजी देशमुखसुद्धा या पल्लवी सापळे यांच्यावर कारवाई करत नाहीत त्यामुळं थोडंसं संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं मी संघर्ष सफाई व इतर संघटित संकटित असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीनं असा जाहीर इशारा देतो की पंधरा डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यावर चारशे वीसचा फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आलं नाही तर आम्ही मंत्रालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत असा जाहीर इशारा देतो